माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी विदर्भातल्या रुग्णांकरता मुख्यमंत्री सहायता निधीचं कार्यालय नागपूरला उघडलं होतं आणि निर्णय प्रक्रिया पण नागपूरलाच होत होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊशे कोटी रुपये खर्च करून रुग्णांना दिलासा देण्यात आला परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नागपूर इथलं मुख्यमंत्री सहायता निधीचं कार्यालय बंद केलं तिथे अर्ज घेतला जात नाही आणि मंत्रालयामध्ये सुद्धा एकच कक्ष सुरू ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं विदर्भातल्या रुग्णांना तिथे हेलपाटे मारावे लागतात आहे ऑपरेशनपासून आजाराच्या उपचारापासून ते वंचित राहतात आहे म्हणजे पहिला फटका या महाविकास आघाडीने विदर्भातल्या रुग्णांना मारला आहे आणि त्यामुळं माझं सरळ म्हणणं आहे की विदर्भातल्या रुग्णांना नऊशे नऊशे गडचिरोली गडचिरोलीमधल्या रुग्णाला बाराशे किलोमीटर अंतरावर जावं लागतं आणि म्हणून तातडीनं नागपूरमधलं मुख्यमंत्री सहायता निधीचं कार्यालय सुरू करावं निर्णय प्रक्रियासुद्धा तिथेच झाली पाहिजे आणि ज्या वेगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये रुग्णांना मदत होत होती सर्व विरोधी पक्षाचे आमदारसुद्धा त्या गोष्टीची स्तुती करत होते तीच रुग्णांची मदत अवैतपणे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुरू राहिली पाहिजे